पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे। व्रतवैकल्य आणि सण उत्सव घेऊन येणारा श्रावण 10 दिवसांवर आला, पण फुलेच नसल्यानं व्यवसाय करणार कसा? फुल विक्रेत्यांचा प्रश्न। जमिनीची पोत सुधारण्यासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी जैविक खत आणि औषधांचा वापर करा। कृषी विभागाकडून जैविक खत औषधांची विक्री। बाफना मेमोरियल हॉस्पिटलच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील परिस्थिती पाहून बोलताना नागरिकांना रडू कोसळलं, प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं। नंदुरबार जिल्ह्यातील 6 शहर आणि तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। कपाशी पिकाचं नुकसान, 6 शहरात भाजी मंडई झाली विस्कळीत। आणि मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल विकासच्या आवारात 43,06,000 रुपयांचा सुगंधी पान मसाला जप्त। ट्रक आणि चालक पोलिसांच्या ताब्यात। आता बातम्या विस्तारानं। व्रतवैकल्य आणि सण उत्सव घेऊन येणारा श्रावण महिना 10 दिवसांवर आला आहे। श्रावणापासून पुढे पूजापाठ आणि कार्यक्रमांसाठी फुलांची मोठी गरज निर्माण होणार आहे, परंतु सध्या फुलं उपलब्ध नाहीत, त्यामुळे ऐन हंगामात व्यवसाय कसा करायचा अशी चिंता फुल व्यावसायिकांना लागली आहे। कारण बहरलेली फुलं लॉकडाऊनमध्ये सापडली, या फुलांची काढणीच झाली नाही। लॉकडाऊनच्या काळात फुलशेती उद्ध्वस्त झाली, अशा प्रतिकूल परिस्थितीत फुलांचा व्यवसाय करायचा कसा अशी चिंता फुल व्यावसायिकांनी व्यक्त केली। धुळे शहराच्या बाजारपेठेत सुमारे 300 ते 350 फुल व्यावसायिक आहेत। पूजापाठासाठी लागणारे लहान मोठ्या आकाराचे पुष्पहार, सण उत्सवांच्या काळात घर आणि व्यापारी प्रतिष्ठाने सजविण्यासाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा, लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी लागणारे आकर्षक पुष्पगुच्छ हे विक्रेते विकतात। पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी काही व्यावसायिकांनी तर पश्चिम बंगालमधील कारागीर ठेवले होते। लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद झाल्याने कारागीर निघून गेलेत। नेहमीप्रमाणे लागणाऱ्या माळा तयार करण्यासाठी स्थानिक मनुष्यबळ उपयोगात येते, पण मूळ व्यवसाय 25% आलाय, तेव्हा माळा तयार करणाऱ्या कारागिरांना पैसे देणे अशक्य झालं आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुलशेती केली, पण लॉकडाऊनच्या काळात फुलशेती उद्ध्वस्त झाली। त्यानंतर शेतकरी पारंपरिक ज्वारी, बाजरी, मका आणि कपाशीकडे वळलेत, तेव्हा स्थानिक पातळीवरील फुले उपलब्ध होणार नाहीत। दुसरीकडे पूजापाठ सण उत्सव घेऊन येणारा श्रावण महिना 10 दिवसांवर आला, या काळात फुलांची मागणी होईल, पण फुलेच नसल्याने व्यवसाय होईल कसा असा प्रश्न आहे। इतर जिल्ह्यातून थेट मोटरसायकलवर जाऊन फुले आणावी लागतात, अशा पद्धतीने फुले आणण्यात मर्यादा पडतात, शिवाय फुले महागली देखील आहेत। लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगारी अनुभवत आहेत, अनेकांचे उत्पन्न कमी झाले आहे, तेव्हा महागडी फुले घेणार कोण असा प्रश्न फुल विक्रेता भटू जगताप यांनी उपस्थित केला। शेतकऱ्यांचं खूपच फुलं म्हणजे नळीच्या समान आहेत, खूप आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत फुलांसाठी। आम्हाला डायरेक्ट नाशिकपर्यंत मोटरसायकलीने तिथं शेतीवर जाऊन तिथं फुलं आणावं लागत आहे। धुळ्या जिल्ह्यात फुलांची आवक नसल्या कारणाने खूपच आमचं प्रॉब्लेम येतो आहे, आणि वेळाअभावी वेळ बी खूप कमी असल्या कारणाने आम्हाला सहज ॲडजस्ट होत नाही येते, त्यामुळे आम्हाला खूपच त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तरी म्हणजे जो पाहिजे तो रिस्पॉन्स भेटत नाही। दिवसभरामध्ये खूप म्हणजे 25% धंदा होतो आहे, त्यामुळे आम्हाला माल बी आळबलो होत नाही जिल्ह्यामध्ये, त्यामुळे बाहेरगावाहून जाऊन माल आणावा लागतो आहे। बुके बनवण्यासाठी स्पेशल बंगाली कारागीर होते, पण ते लॉकडाऊन कारणाने ते पण त्यांच्या गावी परत गेले। साधारण आमच्याकडं 10 ते 12 माणसं होती, पण आज आमच्याकडं असं वेळ आली की 3 ते 4 माणसांना काम देऊ शकतो। कोरोनामुळे धुळे शहरात 6 जुलैपासून दुपारी 4 वाजेपासून संचारबंदी सक्तीची करण्यात आली।
तत्पूर्वी क्षुल्लक कारणासाठी शहरात फिरणाऱ्या अनेकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दुचाकी चालवताना परवाना नसणे, मास्कचा वापर न करणे या कारणांसाठी अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. तर एकाच मोटारसायकलवर 2 आणि 3 सीट प्रवास करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भाजप नगरसेवकांनी धुळे शहरात 10 दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी 6 जुलैपासून पुढील 10 दिवसांपर्यंत दुपारी 4 ते सकाळी 6 या काळात लॉकडाऊन घोषित केला आहे. असे असताना सोमवारी दिवसभरात शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली. दुसरीकडे महापालिकेने संशयित आढळलेल्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन जाहीर करी तेथील वाहतूक थांबविली. त्याचवेळी शहरात पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. दुचाकी चालविताना परवाना नसणे, मास्कचा वापर नसणे, एकाच मोटरसायकलवर 2 किंवा 3 जणांनी प्रवास करणे हे प्रकार पोलिसांनी खपवून घेतले नाहीत. शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून प्रशासनाच्या कामात सहकार्य करावं, नियम आणि नव्याने घातलेल्या अटींचं पालन करावं असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापराने शेत जमिनी खराब झाल्या आहेत. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर केला पाहिजे. जैविक खतं सहजपणे उपलब्ध व्हावीत म्हणून धुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे पिंपरी येथील रोपवाटिकेजवळ जैविक खतं दिली जात आहेत. शेतकऱ्यांनी शेणखत, गांडूळ खत वापरतानाच कीड नियंत्रणासाठी निम्मोणी अर्काचा वापर करावा असं आवाहन कृषी सहाय्यक दीपक कढरे यांनी केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर जास्त झालाय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारफळ आणि नापीक झाल्या आहेत. जमिनीची सुपीकता संपुष्टात आली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झालाय. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्याऐवजी जैविक खतांचा वापर करावा. रसायनयुक्त कीटकनाशकांच्याऐवजी जैविक औषधांचा वापर करीत शेती सुरक्षित करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. धुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पिंपरी येथील रोपवाटिकेत जैविक खते आणि औषधे दिली जात आहेत. कृषी सहाय्यक दीपक कंडरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे लिंबोळी अर्क आणि पावडर विकली जात आहे. लिंबोळी अर्क 40 रुपये लिटर, 25 रुपये किलो या दराने निंबोळी पावडर तर 10 रुपये किलो दराने गांडूळ खताची विक्री केली जात आहे. जैविक औषधांच्या वापरामुळे मित्रकीडीचे संगोपन होईल. मित्रकीड वाढल्याने पिकांसाठी हानिकारक असलेली कीड आपोआप नष्ट होईल. त्यासाठी रसायनयुक्त कीटकनाशकांची गरज पडणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जैविक खते आणि औषधांचा वापर करावा. खते आणि औषधे घेण्यासाठी पिंपरी येथील रोपवाटिकेत यावे असं आवाहन दीपक कढरे यांनी केलं आहे. नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण आपल्या प्रक्षेत्रात निंबोळी अर्क, निंबोळी पावडर आणि गांडूळ खताचे उत्पादन केलेले आहे. सदर उत्पादन केलेले आहे तरी आपल्याकडे निंबोळी पावडर हे 25 रुपये किलो, निंबोळी अर्क हे ते 40 रुपये लिटर आणि गांडूळ खत आपण 10 रुपये प्रति किलो या दराने विक्री करत आहोत. चालू वर्षी जवळपास आता फवारणीचा सीझन सुरू झालेला आहे कपाशीवर, त्यामुळे शेतकऱ्यांचा कल निंबोळी अर्क फवारणीवर जास्त प्रमाणात असून ते मोठ्या प्रमाणात आपल्या प्रक्षेत्रावर येत आहेत व निंबोळी अर्क घेत आहेत. आता निंबोळी अर्क, निंबोळी पावडर विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा व पिंपरी प्रक्षेत्राकडून निंबोळी अर्क, निंबोळी पावडर व गांडूळ खताचा जास्तीत जास्त उचल करावा वापर करावा. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104 105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे.
दूरध्वनी 0252-24-12-41, मोबाईल क्रमांक 94-227-86-422, 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील 417 शासकीय ITI 50% निर्देशकांची पदं रिक्त आहेत. यातील बहुसंख्य पदांवर तासिका तत्वावर निर्देशक काम करीत आहेत. तांत्रिक शिक्षणाचं महत्त्व आणि गरज लक्षात घेता आता सरकारनं तासिका तत्वावरील निर्देशकांना कंत्राटी पद्धतीनं सेवेत घ्यावं अशी मागणी निर्देशक संघर्ष समितीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य घेऊन निर्देशकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शनं केली. लॉकडाऊन नंतरच्या परिस्थितीत तंत्रशिक्षणाचं महत्त्व साऱ्यांच्या लक्षात आलं आहे. या पार्श्वभूमीवर ITI सुमारे 50% पदे 2011 रिक्त आहेत. या पदांवर पात्र निर्देशकांकडून तासिका तत्वाने काम करवून घेण्यात येत आहे. पण आता तांत्रिक शिक्षणाचं महत्त्व साऱ्यांना पटलं आहे तेव्हा शहरी नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील ITI अभ्यासक्रमांकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या तासिका तत्वावरील निदेशकांना कंत्राटी पद्धतीने सेवेत सामावून घ्यावे, त्यांना नियमित मासिक मानधन द्यावे. यामुळे शासनाचा खर्च वाचेल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. काम करीत असलेल्या निदेशकांना अनुभव प्रमाणपत्र देखील दिलं जात नाही, त्यामुळे या निदेशकांमध्ये असुरक्षितेची भावना आहे. आहे ते काम संपले तर उपासमारीची वेळ येईल अशी भीती निदेशकांना वाटते. तेव्हा या निदेशकांना कंत्राटी पद्धतीने का होईना सेवेत सामावून घ्यावे. अनुभवी शिक्षकांना सेवेत सामावून घेतले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या गुणवत्तेला होईल अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. धुळे जिल्हा ITI निदेशक संघटना या वतीने आज त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांना विनंती केली. या संदर्भामध्ये गेल्या 4-5 महिन्यांपासून तासिका बेसवर जे काम करतायत कर्मचारी त्यांना कुठल्याही प्रकारचं वेतन या ठिकाणी मिळालेलं नाहीये. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन क्लासेस आणि लेक्चर सुरू झालेले आहे पण धुळे जिल्ह्यामध्ये असं कुठलंही कामकाज सुरू झालं नाही. या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ पातळीवर नाशिक आणि मुंबईशी बोललो त्यावेळेस लक्षात आलं की धुळे जिल्ह्यातून असा कुठल्याही प्रकारचा अहवाल आणि सुरुवात झाली नाही. कदाचित त्यामुळे जिल्ह्यामध्ये लेक्चरची सुरुवात झालेली नाही. या संदर्भामध्ये आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना हे सर्व गोष्टी सांगितल्या आणि जे काही तासिका बेसवर काम करतायत त्यांना सुद्धा तात्काळ कायमस्वरूपी
कंत्राटी म्हणून नेमणूक करण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही त्यांना विनंती केली आणि त्वरित वरती अहवाल करण्याची सुद्धा विनंती या ठिकाणी करण्यात आली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचं संस्थात्मक पातळीवर विलगीकरण करण्यात येत आहे, परंतु या विलगीकरणातून नागरिकांचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे. विलगीकरण केंद्रात पोहोचलेल्या नागरिकांना गंभीर गुन्हेगार असल्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. धुळ्यातील बाफना मेमोरियल हॉस्पिटल विलगीकरण केंद्रातील परिस्थिती सांगताना एका नागरिकाला रडू कोसळलं. या केंद्रातील स्वच्छतागृह, स्नानगृह आणि निवास व्यवस्था अतिशय वाईट असल्याची तक्रार काँग्रेसचे कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील यांनी केली आहे. धुळे तालुक्यातील मुक्टी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. त्यासाठी देवपुरातील बाफना मेमोरियल हॉस्पिटलच्या आवाराचा उपयोग करण्यात आला. या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहे. या केंद्रात मुक्टी येथील काही जणांना ठेवण्यात आलं, पण तेथील शौचगृह आणि स्वच्छतागृहांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. निवास व्यवस्था योग्य नाही. अशा परिस्थितीत 14 दिवस राहावे लागणार असल्याने नागरिकांची मानसिकता खराब झाली. त्यांनी गावातील काही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडे आपली अडचण मांडली. काँग्रेसचे कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बाफना मेमोरियल हॉस्पिटल गाठलं. त्या ठिकाणच्या विलगीकरण केंद्रातील दुरावस्थेचे त्यांनी थेट चित्रीकरण करून घेतले. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांसमोर अडचण मांडताना विलगीकरण केंद्रातील काही जणांना अतिशय वाईट प्रतिक्रिया नोंदवायला लागल्यात. त्यातील एकाला तर रडू कोसळले. ग्रामस्थांना बरे होण्यासाठी या ठिकाणी आणले जाते की त्यांची मानसिकता खराब करण्यासाठी आणले जाते? येथील स्थिती पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपण गंभीर गुन्ह्यातील शिक्षा भोगणारे कैदी आहोत असं वाटतं. अशीच परिस्थिती कायम राहिली तर कोरोना बाजूला राहील आणि नागरिक वेगळ्याच आचाराने पछाडले जातील अशी भीती पंढरीनाथ पाटील यांनी व्यक्त केली. तुमले काय परिस्थिती भेटायची आता आडी बसले जाऊन नाही का एक कर्मचारी कोणी म्हणू का तुम्हाला कोणी येले का काही गोळी सही काही विचाराले काही परिस्थिती रूम देऊ द्या तुम्ही कोणी अडमिट दे विलगीकरण विभागाला आज भेट दिल्यानंतर मला असं निदर्शनास आलं की एखाद्या जेलीत असणाऱ्या आरोपीला सुद्धा चांगल्या पद्धतीने वागणूक मिळू शकते, पण इथं इतकी भयानक परिस्थिती आहे की इथं शौचालय वगैरे सगळ्यांचे मी सगळे व्हिडिओ काढले, सगळी परिस्थिती पाहिली. या लोकांनी कोणत्याही पद्धतीने त्या लोकांचं जेवणाची व्यवस्था नाही, काही नाही काही नाही, फक्त आरोपी म्हणून दामून ठेवल्यासारखा प्रकार झाला. आता माझ्या गावातील आमचे जिल्हा परिषद सदस्य मंगलाबाई दिलीप पाटील यांचे चिरंजीव माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सगळे ग्रामस्थ इथं उपस्थित झालेलो आहोत. इथं इतकी वाईट परिस्थिती आहे की आमच्या गावातील सगळे लोक इतक्या म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये आहेत. आमच्या इथले लोटन बडगुजर म्हणून अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, IFB, LG, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम AC. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, TVS, HDFC, HDB कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत AC खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता AC ची साथ घेऊन स्वतःला जपा. ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि AC घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. मोबाईल 94204-39111, दूरध्वनी 0252-62-282-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा
2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती, मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे, मोबाईल 94230 84148, 77 670 021 48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का, कसा, सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट, हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट, क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रिकॉल्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-2291-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील 1272 चौकात असलेल्या रॉयल पॅलेस बापना कॉम्प्लेक्समधील न्यू विमल मोबाईल शॉपमध्ये चोरट्यांनी हात सफाई केली. या दुकानातून सुमारे 15 लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. त्यात 13 लाखांचे नवीन मोबाईल तर 2 लाखांचे जुने मोबाईल आहेत. हा कारनामा 5 चोरट्यांनी केला असून तो सर्व CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. पोलिसांनी श्वान पथक बोलवले पण त्याचा उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे हे ठिकाण शहर आणि तालुका पोलीस ठाण्यापासून 1/2 किलोमीटर अंतरावर आहे. एकीकडे कोरोनाच्या फैलावाची भीती असताना दुसरीकडे चोरट्यांनी मात्र धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरू ठेवलंय. परिणामी व्यावसायिक आणि घरात राहणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. तालुका पोलीस ठाण्याच्या दोन्ही भिंतीलगत धाडसी चोरी झाली. त्याची नोंद घेणारी शाई वाळत नाही तोच 1272 चौकात दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सनी जैन यांच्या मालकीच्या न्यू विमल मोबाईल शॉपमध्ये ही चोरी झाली. चोरट्यांनी सुमारे 13 लाख रुपये किमतीचे नवे मोबाईल आणि 2 लाख रुपये किमतीचे जुने मोबाईल चोरून नेलेत. पहाटे 5 सुमारास ही चोरी झाली आहे. जैन यांनी दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात ही चोरी चित्रित झाली. चित्रीकरणानुसार 5 चोरट्यांनी 15 लाखांचे मोबाईल पळविलेत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झालेला नाही. धाडसी चोरांमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशा चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिलं आहे. आपली 1272 चौकात न्यू विमल मोबाईल शॉप नावाने शॉप आहे आपली. साधारणतः सकाळी 5 ते 5:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे. साधारणतः अंदाजे 10 ते 12 लाखाचा स्टॉक होता माझा. त्याच्यानंतर पोलिसचा नंबर हीच आहे की लवकरात लवकर तपास करावे. तसे सगळे SP साहेब, DSP साहेब सगळे येऊन गेलेले आहे, व्हिजिट घेऊन गेले आहे. टोटल स्टॉक माझा मोबाईलचा, न्यू मोबाईलचा स्टॉक होता. सॅमसंग, ओप्पो, विओ, रिअलमी, MI, आयफोन होते. आणि सेकंड मोबाईलचा बी स्टॉक होता, तो बी चोरी झालेला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तेव्हा शासनानं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. दुसरीकडे पावसामुळे शहादा शहरातील भाजी विक्रेत्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भाजी विक्रेत्यांना दिलेल्या जागेत पावसाचं पाणी साचलं आहे, त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी भाजी विक्रेते स्थिरावत आहेत. एकीकडे कोरोनाचा फैलाव आणि दुसरीकडे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचं चित्र आहे.
सामान्यांवर कारवाई करणारे नगरपालिकेचे पथक व्यावसायिकांना पाठीशी का घालते असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे शहरात अनेक समस्यांचा उद्रेक झालाय. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मोसमात आजवर शहादा तालुक्यात 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने शहरात आणि ग्रामीण क्षेत्रात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जास्तीच्या पावसामुळे मे महिन्यात लागवड केलेल्या कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय. शेतात पाण्याची डबकी निर्माण झाली असून कपाशी पाण्याखाली आली आहे. अजूनही ढगाळ वातावरण आहे. पाऊस झाला तर शेतात साचलेल्या पाण्यात वाढ होईल. सुमारे 1.25 महिना जोपासले कपाशीचे क्षेत्र उजाड होईल. पाऊस नाही आणि ढगाळ वातावरण कायम राहिले तर कपाशीवर पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होईल. कपाशीचे नुकसान झाले तर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काल झालेल्या पावसानं आसाने गावामधील बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तब्बल 26-27 मेच्या ज्या कापूस वगैरे शेतकऱ्यांनी जे लावलेले होते ते बरेच असे काल आलेल्या पावसानं तुडूंब भरून सगळं नुकसान झालेलं आहे. तरी आपण पाहतात सगळा हा 26 मेचा जो कापूस आहे खूप अतोनात कष्ट करून शेतकऱ्यांनी कापूस लावलेला होता, परंतु तो काल आलेल्या पावसानं सगळीकडे आपण जास्तीच्या पावसानं शहादा शहरात देखील समस्या निर्माण केल्या आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना प्रेस मारुती मैदानावर जागा दिली होती, पण जास्तीच्या पावसाने या जागेवर तळे निर्माण केले तेव्हा विक्रेत्यांना या जागेवर भाजीपाला विक्री करणे कठीण झाले. शहरातील हम रस्त्यांवर मिळेल तेथे भाजीपाला विक्रेते स्थिरावले आहेत. त्याचवेळी शहरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुख्य रस्त्यांवर येत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनेकडे या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे. भाजीपाल्याबरोबर शहादा शहराच्या बाजारपेठेत लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. गावरान आणि दळदार कैरी बाजारात आली आहे. महिला चकिचकपणे कैऱ्यांची खरेदी करीत आहेत. कैऱ्या आणि लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्यातील अनेक वस्तूंची खरेदी केली जात आहे, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे या गर्दीतील अनेक विक्रेते आणि ग्राहक मास्कचा वापर करत नसल्याचं दिसतं. अशीच परिस्थिती कायम राहिली तर कोरोनाचा शहादा शहरातील फैलाव कसा रोखला जाईल? सामान्यांवर कारवाई करणारे नगरपालिकेचे पथक व्यावसायिकांवर कारवाई करण्यास का धजावत नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. आणि या ठिकाणी शहादा मार्केटमध्ये धडगाव मोलगी रांजणी तळोदा तालुक्यातील कळवण बागलांमधील कैरी इथं येत असते. राजापुरी गावराणी अशा विविध प्रकारच्या कैऱ्या येतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या हे असल्यामुळे आणि पावसाचा अभाव असल्यामुळे सध्या तरी कैरी आणि लोणच्याच्या हिशोबाने ग्राहक खूप कमी आहेत. राज्याच्या निरनिराळ्या जिल्ह्यात आणि शहरांमध्ये सुगंधी पान मसाला आणि तंबाखू विकली जाते, त्यासाठी महामार्गावरून वाहतूक होते अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं कारवाई केली. धुळे तालुक्यातील रोकडोबा हनुमान मंदिराजवळील विकास हॉटेलजवळ पोलिसांनी 43,06,000 रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला जप्त केला. पान मसाला वाहून नेणारी 7,00,000 रुपये किमतीची आयशर ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. ट्रक चालक मोहम्मद अली याला अटक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार सुगंधी पान मसाला आणि तंबाखू राज्यात विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, पण तरीही मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून सुगंधी पान मसाला आणि तंबाखू महाराष्ट्रात आणून विकली जाते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील व्यावसायिकांना सुगंधी पान मसाला महाराष्ट्रात आणण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गाचा वापर करावा लागतो. या महामार्गावरच धुळे शहर वसलं आहे. 1,00,000 रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गस्थ होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. संशयित MA04GR9632 या क्रमांकाचा ट्रक धुळे तालुक्यातील रोकडोबा हनुमान मंदिराजवळ असलेल्या हॉटेल विकासच्या आवारात उभा दिसला. ट्रक चालक मोहम्मद अली शाह याला विचारणा केली, परंतु त्याने विसंगत उत्तरे दिली, त्यामुळे आयशर ट्रकची तपासणी झाली. तेव्हा ट्रकमध्ये 43,06,236 रुपये किमतीचा सुगंधी पान मसाला आढळला, तसंच 7,00,000 रुपये किमतीचा आयशर ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला. अधिक माहिती घेण्यासाठी मोहम्मद अली शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने पुढील कारवाई करण्यात येत आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, तुषार पारधी, मयूर पाटील,
दीपक पाटील, विशेष पथकातील रवींद्र सांगळे, जयेश मोरे, संदीप पाटील, विनोद गांगुर्डे यांचा सहभाग होता. दिनांक 4 जुलै रोजी आमच्या स्थानिक गुन्हे शाखेचे PI बुधवंत यांना माहिती मिळाल्याप्रमाणे त्यांनी ही जी गुटख्याची वाहतूक होत होती तो ट्रक धुळे जिल्ह्यामध्ये येणार आहे असं कळालं आणि त्यानुसार त्यांनी सापळा रचून हा ट्रक पकडलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुटखा सापडलेला आहे. सध्या लॉकडाऊन चालू आहे देशामध्ये, कोरोनामुळे परिस्थिती वाईट आहे आणि असं चालू असताना ही जी बँड सबस्टन्सेस आहेत गुटखा आणि टोबॅकोसारखे त्याची वाहतूक छोट्या मार्गाने चालू होती त्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि जवळपास 43 लाख रुपयांचा हा माल आहे आणि जवळपास 7 लाख रुपयांची ट्रक असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं सोमवारी कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस इतकं तर किमान तापमान 22.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 84% तर दुपारी 65% इतकं होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. व्रतवैकल्य आणि सण उत्सव घेऊन येणारा श्रावण 10 दिवसांवर आला पण फुलेच नसल्यानं व्यवसाय करणार कसा, फुल विक्रेत्यांचा प्रश्न. जमिनीची पोत सुधारण्यासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी जैविक खतं आणि औषधांचा वापर करा. कृषी विभागाकडून जैविक खत औषधांची विक्री. बाफना मेमोरियल हॉस्पिटलच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील परिस्थिती पाहून बोलताना नागरिकांना रडू कोसळलं, प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं. नंदुरबार जिल्ह्यातील 6 शहर आणि तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. कपाशी पिकाचं नुकसान, 6 शहरात भाजी मंडई झाली विस्कळीत. आणि मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल विकासच्या आवारात 43,06,000 रुपयांचा सुगंधी पान मसाला जप्त. ट्रक आणि चालक पोलिसांच्या ताब्यात. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.